एकच कुठल्या तरी नावाने समुरायला हवाय असा विषय निघाल्यानंतर नाना भारतभर दौरे करत होते. त्यावेळी त्यांना लाखो लोक आपले समाजबांधव मिळाले आणि त्यानंतर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की विषय तो असा आहे की सर्व जाती उपजाती एकत्र करून आपण त्यांना एका विशिष्ट नावाने ओळखायला किंवा संबोधायला हरकत नाही. मग त्यामध्ये वेगवेगळी नावं आली परंतु बऱ्याच राज्यामध्ये बहुमत असं आलं की रविदासिया त्यांना मान्य झालं आणि म्हणून आपण मग तो विषय घेऊन आता चर्मकार समाजाच्या बांधवांपुढे तुमच्यापुढे आम्ही आलेलो आहोत की आपल्याला आपली एकी चर्मकार बांधव संघटित करून आपली ती मागणी आहे आणि आपल्या त्या मागणीच्या माध्यमातून राष्ट्रीय चर्मकार आयोग आपण स्थापन करून घ्यायचा आहे. राष्ट्रीय चर्मकार आयोग जर स्थापन झाला ती मागणी आपली आहे आणि स्वर्गीय बाबू जगजीवनराम हे माजी उपपंतप्रधान होते आपल्या समाजाचे होते त्यांनी सुद्धा समाजासाठी खूप काही केले म्हणून त्यांच्या नावे तो आयोग व्हावा आणि त्या आयोगाच्या माध्यमातून 40 विविध मागणी आहेत त्या मागण्यांचा उल्लेख नाना करतील विविध मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या तर आपल्या समाजाला निश्चितपणे एक नवी दिशा मिळू शकेल आणि नवी दिशा मिळण्यासाठी आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी नानांनी हे पाऊल उचललेलं आहे. हा शिव धनुष्य फेलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे फक्त आपल्याला त्यांच्या सोबत आमच्या त्यांच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे आणि मला अशी आशा आहे ज्या पद्धतीने संपूर्ण भारत त्यांच्या सोबत आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण जी तारीख नक्की होईल त्या तारखेला जो मेळावा आपण आयोजित केलेला आहे त्या महामेळाव्याला आपल्या सोबत आपल्या घरातील सर्व व्यक्ती आपले नातेवाईक जास्तीत जास्त जेणेकरून आपल्याला आपली ताकद सरकारला दाखवता येईल अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.